संसदेने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता या संदर्भात काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशभर रान पेटवायला सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून आज ठाणे शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या साक्षीने संकल्प सत्याग्रह केला। प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहर अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण तसंच श्री मनोज शिंदे हे देखील उपस्थित होते। यावेळेस बोलताना श्री नाना पटोले यांनी संपूर्ण देशभरामध्ये अघोषित अशा प्रकारची आणीबाणी लागू झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नानंतर पंतप्रधान व्यथित झाले आणि त्यामुळेच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला। ज्या कायद्यानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे हा ब्रिटिशकालीन कायदा आहे, 160 वर्ष जुना कायदा आहे। 160 वर्षात आजपर्यंत या कायद्याअंतर्गत कुणालाही 2 वर्षाची शिक्षा देण्यात आलेली नाही। ही शिक्षा या कायद्याअंतर्गत कमाल शिक्षा आहे। मात्र राहुल गांधी यांना 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा देण्या एवढा मोठा हा गुन्हा होता का असा सवाल देखील या निमित्ताने करण्यात आला आहे। इंग्रजांसारख्या जुलमी हुकुमशाह जल्लाद व्यवस्थेला सुद्धा महात्मा गांधीच्या या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून देश सोडून पळावं लागलं आणि ज्या पद्धतीने गेल्या 9-10 वर्षापासून या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार जे आलं, भाजपचं सरकार आलं, त्या सरकारनी या देशामध्ये जे हुकुमशाही प्रवृत्ती सुरू केली त्याचा परिणाम आपण पाहिला की ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, ज्यांनी सर्वसामान्याचे पैसे लुटून पाळले, डाका टाकला आणि जे भगोडे म्हणून आज विदेशामध्ये मौजमस्ती करतात आहेत अशा लोकांना चोर राहुल गांधीने म्हणाले आणि त्यांच्यावर दुसऱ्या मोदींनी की आमच्यावर मोदी जातीचा आमचा अपमान झाला अशा पद्धतीचा खोटा आरोप लावून त्यांना सुरतेच्या कोर्टामध्ये त्यांच्यावर 2 वर्षाची सजा त्यांना सुनावली गेली। तातडीने त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आणि म्हणून हुकुमशाहीचा हा कळस जो नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये सुरू झाला त्याचा विरोध, त्याचा निषेध, त्याचा धिक्कार करण्यासाठी महात्मा गांधीच्या विचारांनीच हा सत्याग्रह आंदोलन आम्ही करतोय। ठाणे शहरातील 5 पाखडी परिसरात युवान ग्रुप घेऊन आले 51 मजल्यांचे 2 आणि 3 BHK घरांचे भव्य रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, स्टेलार स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, जिम प्ले एरिया आणि मंदिरही। लॉन्चिंग पासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्टेलारला अवश्य भेट द्या। कॉल करा या नंबरवर